लोकसभेची तयारी कशी सुरू आहे विदर्भाचा विचार केला तर तुमच्याकडे जबाबदारी आहे पक्षाची दादा जबाबदारी सोपवली कशी तयारी सुरू आहे आता काय महत्वाचं म्हणजे चार जिल्ह्याच्या जबाबदारी आता माझ्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून भंडाराचा सुद्धा आपण जागा आपण मागणी करत आहोत आणि गडचिरोली मागणी करत आहोत अशा प्रकारे आपण दोन जागा अधिकच्या आपण मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मी फिरत या गोंदिया जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली निर्वाचन क्षेत्र आणि गो गु, गोंदिया भंडारा निर्वाचन क्षेत्रामध्ये माझे सगळं दौरे वगैरे सुरू आहेत आणि म्हणजे पक्ष मजबूतीकरण करण्याचं काम आपण करत आहोत आता महायुती जे ठरवेल जे नेते लोक बसतील आणि जे सीट आपल्याला देतील आणि त्या सीटवर आपण लढण्याची आपण तयारी केलेलं आहे तर दोन जागांची तुम्ही इच्छा व्यक्त केली की त्या मिळायला पाहिजे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली कोण संभाव्य उमेदवार असू शकतात भंडारा तर प्रफुल पटेलांचाच मतदारसंघ आहे प्रफुल पटेलांचा मतदारसंघ आहे ते स्वतः इंटरेस्टेड आहेत त्या गो गोंदिया भंडारामध्ये आणि गडचिरोली हा माझा निर्वाचन क्षेत्र असल्यामुळे मी सुद्धा सध्या उभा राहायचा ह्याच्यामध्ये आपण अपेक्षा करतो परंतु बघू आता काय ठरवतात नेते आणि त्या दृष्टिकोनातून जे होईल ते आपण एक महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सगळ्यांना निवडून आणणं आपलं गरजेचं आहे तुम्ही पक्ष संघटनेसाठी फिरतायत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कशी बांधणी सुरू आहे आणि काय वातावरण कारण की विरोधक दावा करतायत की विदर्भात विरोधकांना जास्त महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतात महाविकास आघाडीला या विदर्भातून या राज्यातून फक्त चार पाच जागा मिळाल्या होते मागच्या निवडणुकीमध्ये एक एक काँग्रेसला मिळालं होतं आणि बाकी चार मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं होतं आणि त्या दृष्टिकोनातून इतर काही पक्षांना काही हो मिळालं नव्हतं आणि मला वाटते की आता ते काँग्रेसलासुद्धा एक जागा मिळणं कठीण आहे आणि बाकीचे जे चार जागा आहे त्या चार जागेमध्ये सुद्धा आपण आमचे उमेदवार आपण उभा करणार आहोत अजितदादा पवारच्या नेतृत्वाखाली आणि त्या दृष्टिकोनातून या चारही जागा आमच्या कोट्यामध्येच निवडून येतील आणि चित्र वेगळं दिसणार आहे तर आता आमचा मिशन फॉर्टी फायव्ह होता परंतु आता आमचं मिशन फॉर्टी फायने हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आपल्याला आणायचा त्या दृष्टिकोनातून कामाला लागलं आहे तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट हा महायुतीचे आले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे बारामतीत दादा लढ दादाचा गट लढणार आहे कोण उमेदवार असू शकतं काय वाटतं ते उमेदवाराबद्दल मग मा काय मला काय सांगता येणार नाही परंतु उमेदवार आम्ही बारामतीला दादा ठरवतील ते उमेदवार ते देतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या उमेदवाराला निवडून आणणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न माझा दादा विदर्भात काही मेळावे घेणार आहे का लोकसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ते जी ज्या ज्या लोकसभेमध्ये आपल्याला त्यांना लढायचं आहे त्या क्षेत्रामध्ये फिरण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा नियोजन झालेलं आहे आणि त्या प्रकारे ते मेळावा होतील परंतु नागपूरचा मेळावा सुद्धा फार मोठा आपल्याला करायचा आणि त्या दृष्टिकोनातून नागपूरमध्ये ते येण्याची लवकरच येण्याची शक्यता आहे